आम्ही 21 जून हो खूप मोठ्या प्रमाणात योगा डे मनयता आणि विशेष करून डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स, डायरेक्टरेट ऑफ आयुष आणि डायरेक्टरेट ऑफ एज्युकेशन या तिन्ही डिपार्टमेंटाच्या वतीनं आमच्या कार्याच्या वतीनं हो कार्यक्रम आयोजन करतात. हो कार्यक्रम आयोजन करपाक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाच्या बरोबरच आमकां बाकी सगळ्यो गोंयांत आशिल्ल्यो जितक्यो संस्था आसात ज्यो योग भितल्यान ते सगळे जण आज आमच्या बरोबर आसात. सद्गुरू योग गुरुकुल तपोभूमी पुणे योगा इंस्ट्रक्टर म्हणून खूप कडे काम करता. SPM आयुष सेल हे हंगासर आसात. हाज्या सारखेल्यो गोंयातल्यो सगळ्यो नांवांतल्यो ज्यो संस्था आज गोंय सरकाराच्या बरोबर गोंयांत पुराय पेडण्या पासून काणकोण पर्यंत स्कुलां आसतली, टॅम्पल्स आसतले अशा हेजेर खूप मोठ्या प्रमाणात 21 तारखे तो योगा डे इंटरनॅशनल योगा डे हो मनोवपा खातीर आज तयार आसा. आणि 21 तारखेच्या तेजी पुराय तयारी आम्ही आतांच आमच्या पुराय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटांतल्यान घेतल्या. योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, योगा स्वतः खातीर आणि सोसायटी खातीर या कन्सेप्टाच्या सकयल आम्ही पुराय गव्हर्मेंट लेवलाचेर एक म्हणजे सगळ्या हायस्कूल्स, हाय सेकेंडरी आणि कॉलेजीस हाज्या लेवलाचेर आयोजन करपाचें ठरयलां. पुराय सगळीकडे योग खूप मोठ्या प्रमाणात जातो. आता उल्लेखित केल्या सगळ्या संस्थांच्या वतीन गावागावांतल्यान सकाळी फुडें योग शिबीर आयोजित केल्ले आसा. हांव सगळ्या गोंयच्या समेस्त लोकांक आव्हान करता की तेंच्यांनी योग शिबिरांत पार्टिसिपेट जावचें आणि तेज्या उपरांत योगा कंटिन्यू करचो. आम्ही एका म्हणटा की नॉन कम्युनिकेबल डिजीजीस ज्या पद्दतीचे गोंयांत वाडपाक लागलेले आसता, डायबिटीक आसतली, ब्लड प्रेशर आसतले, अशा पद्दतीचे डिजीज डे बाय डे त्याचा नंबर खूप मोठ्या प्रमाणात वाढपाक लागला. ताजेर जर आम्ही कंट्रोल दवरतले जर असत जाल्यार योग हो ताका एक मोठ्या प्रमाणात उपाय असा म्हणपाक काय हरकत ना. आणि डेली प्रॅक्टिसींग ऑफ द योगा अशा डिजीजा पासून आमकां सायडीक दवरपाक शकता. ताज्या खातीर आणि दुसरे ह्याच बरोबर आम्ही मिलट इयर जो सेलिब्रेट, इयर ऑफ मिलेट्स हो जो सेलिब्रेट करता आसतना मिलेट्स इज श्री अन्न हे आम्ही सगळ्या जाणांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याचे प्रमोशन करचे आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा यूज करतो. डायरेक्टर ऑफ ॲग्रिकल्चरही आमच्या बरोबर असा. आम्ही जरी म्हटले फक्त नाचलोच काही प्रमाणात गोयात आतापर्यंत जातालो, बट वरीचे तांदूळ लावप हेय बी त्यांच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करपाक घेतल्या. आणि उरलेले जरी मिलेट्स भायल्या स्टेटींतल्यान जरी हांगा येता असत जाल्यार ताजेय प्रमोशन खूप मोठ्या प्रमाणात आम्ही ह्या यू इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तान सगळीकडे प्रमोशन करपाचं ठरयला. हा समेस्त गोयकारांक आव्हान करता की त्यांच्यांनी वेगवेगळ्या जाग्यार जावपी योग शिबिरात वाटेकारी जावचे आणि योग शिबीर हो 21 तारखेचो इंटरनॅशनल योगा डे हो खूप मोठ्या प्रमाणात बोलतो. हो फक्त कार्यक्रम एका दिसा खातीरच न्ही तर आम्ही फक्त पहिली हो कार्यक्रम सरकारी लेवलाचेर आम्ही खंय सेलिब्रेट करतले. हांव सांगता की आम्ही 12 तालुक्यांनी 21 तारखेचो कार्यक्रम हो मेन कार्यक्रम डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हंगासर 6:30 वरांचेर सुरवात जातलो. ताज्या भायर आमचे तालुका लेवल ऑर्गनायझेशनचे आमचे APSO म्हणजे आमचे डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्सचे जे इंस्ट्रक्टर तालुका लेवलाचेर जे अवेलेबल आसा ते 12 तालुका लेवलाचेर ही तालुका शिबीर त्यांच्यांनी ऑर्गनायज केल्या. ती सकाळी इव्हेंट 7 वरांचेर सुरू जातलो. 7 ते 8:30 पर्यंत असे 1.5 वर हो इव्हेंट चलतलो. आणि ह्याका योगा इंस्ट्रक्टर्स जे असा पण हे बी आम्ही आयुष सोसायटी आणि बाकी या सगळ्यांकडून अवेलेबल करून दिले. सगळीकडे व्यवस्थितरित्या योगाचे प्रमोशन आणि स्त्री अन्न प्रमोशन करपाचे ठरयला. हाज्या व्यतिरिक्त जर गावात खंयच्याय संस्थेक किंवा आपल्या गावात कोणाक जर दिसता असत की त्यांच्यांनी योग दिसा खातीर त्यांना योग शिबीर लावपा खातीर इंस्ट्रक्टर जाय असत. हांवें वयर उल्लेख केल्या सगळ्या संस्थापैकी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना टिचर त्यांच्या गावात अवेलेबल जातो. आम्ही वयर उल्लेखित केल्या सगळ्या संस्थांकडे त्यांच्यांनी संपर्क केला जाता. अदरवाईज तुमचं डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स किंवा आयुष सेल हांच्याय कडेन संपर्क केल्या उपरांत त्यांना फ्री ऑफ कॉस्ट जी आसा पण तो अवेलेबल जातलो. आमचे सगळे सगळ्या आमदार मंत्री यांना सगळ्यांक योगा डेच्या फंक्शनाक त्यांच्यांनी आपापल्या तालुक्यात किंवा आपल्या मतदारसंघातल्या मेन फंक्शनाक अवेलेबल जातले आणि जावचे आणि मिळून त्यांच्यांनी त्याचे इनॉग्रेशन करचे जेणेकरून सगळे लोकप्रतिनिधी जे असतात पंच, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य ह्यांच्यांनी बी या योग प्रशिक्षण शिबिरात त्यांच्यांनी वाटेकारी जावचे आणि खूप मोठ्या प्रमाणात लोकांक त्यांच्यांनी सगळ्यांनी प्रमोट करचे.
आजा बाहेर आम्ही परत 13 तारखेच्या 21 तारखेपर्यंत आमच्या 7 दिवसाचे योगा ट्रेनिंग वर्कशॉप चालू असलो, विच इज योगा स्पेशली फॉर द वुमन व सत्तरी होंडा पंचायत हॉल बिचोली मल्टीपर्पज हॉल साखळे बार्देस शांतादुर्गा देवस्थान पेंडम वलदाय पंचायत हॉल तिसवाडी खंडाळा कॉलेज मार्सेल फोंडा विजोबा मंदिर मालवागोवा रवींद्र भवन बायडावास कॉलेज कॅफे कुडचरे मल्टीपर्पज हॉल काकोडा हंगासर फक्त महिला पार्टिसिपेशन जे असले पहिले या प्रत्येक योग शिबिरात येताले महिलाच येताले हे शिबिर आमचे कंटिन्यू उरतले जेणेकरून इन फ्युचर अशा पद्धतीन महिलांच्या खातीर योगा प्रमोट वेगळ्या पद्धतीन करपा खातीर आम्ही आयोजन केला. आम्ही जसे सांगला तसे स्टेट लेवलच्या फंक्शन शाबाबसाद मुखर्जी स्टेडियम असत असते. बाकीचे सगळे जण आमचे मंत्री आमदार त्याच्या जाग्यात थंयसर वेगवेगळेकडे कार्यक्रमात उपस्थित राहून त्या कार्यक्रमाचे इनॉग्रेशन जे असा पण ते करतले. या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणात आमकां डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड युथ अफेअर्स आणि नॅशनल आयुष मिशन आयुष सोसायटी ह्याच्या अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी फाटल्या 8 दिवस कंटिन्युअसली वेगवेगळ्या स्तराचेर त्यांच्यानी तयारी केल्या आणि योगा डे हो खूप मोठ्या प्रमाणात गोयात जाऊचो वेगवेगळेकडे त्याचे प्रमोशन जेणेकरून आम्ही वर्षभर फ्री ऑफ कॉस्ट टीचर्स हे प्रत्येक गावागावांतल्या दिवपाक ताच्या खातीर फक्त उद्देश एकूच आसा की इंटरनॅशनल डे योगा डेच्या निमित्तान आम्ही योगा सुरवात केलो आणि तिथं योगा कंटिन्यू उरलो फॉर द हेल्दी लाईफस्टाईल किंवा हेल्थ जावपा खातीर आम्ही सगळ्यांनी योगा रेग्युलर करप हाची गरज आसा. स्त्री अन्न प्रमोशन करप हाच्या खातीरही बी सरकार पुराय सगळ्या संस्थांकूय मदत करपाचो आम्ही एक मोग दवरला जेणेकरून गोयातले लोक सगळे हेल्दी उरचे हाच्या खातीर आम्ही इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तात आम्ही म्हटलं की योगा फॉर सेल्फ आणि योगा फॉर सोसायटी या निमित्तात आम्ही योगा जो आसा हो योगा प्रमोशन करपाक घेतलेलो आसा. हांव परत एकदा सविस्त गोंयकारांक आव्हान करतां की त्यांच्यानी इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तान आणि इयर ऑफ मिलेट्स या निमित्तात गोयात योगा खूप मोठ्या प्रमाणात योगा फॉर सेल्फ आणि योगा फॉर सोसायटी हाच्या खातीर सगळ्यांनी वाटेकारी जावचे आणि इयर ऑफ मिलेट्स म्हणटा आसतना स्त्री अन्न हे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी यूज करचे आणि हेल्थ इज वेल्थ ह्याच्या प्रमाणे आपले आरोग्य निरोगी दौरपा खातीर सगळ्यांनी रेग्युलर योगा प्रॅक्टिस करतो. यापुढे मिड डे मील मध्येही आता डिसिजन झालेलं आहे की त्यांना आम्ही ट्रेनिंग दिले कारण मिलेट्स जे अवेलेबल असतात ते मिड डे मिलात पासून यूज करपाचे आणि मिड डे मिलात त्याचे प्रॉडक्ट किती करून दिवपाचे हाच्या खातीर त्यांची मिड डे मिलाच्या सगळ्या सर्वेंट ग्रुप आपण त्यांना वर्कशॉप घेतात आणि मिड डे मिलात प्रमोट करतात. रेग्युलर आता कितले योगा क्लासेस आता पहिली ते तुक एडिशनल योगा स्पोर्ट्स एंड योगा असे म्हणजे ते वर्षभर आणि परी प्रमोशन दे मला ते दिसना. आम्ही ऑलरेडी आमच्या 740 प्रायमरी टीचरना योगाची ट्रेनिंग दिल्या ओके आमच्या डायरेक्टर ऑफ एडमिशनच्या वतीने आम्ही विचार करता की रेग्युलर जे जी जी स्कूला पर्यंत असे म्हणू नका की सरकारान रोखडेच कंपल्सरी केले लोकांना रोखडेच म्हणून दिसता ओके त्या आम्ही रेग्युलर जी स्कूला आपला योगा एक एक पिरियड जो आपण घेऊपाक तयार आहे त्यांना शिकोवपा खातीर जर त्या स्कुलांनी टिचर ना सुद्दा जरी आसत जाल्यार योगा इन्स्ट्रक्टर भायल्या संस्थांतरी जे योगा इन्स्ट्रक्टर वचून ताका योगा शिकयतले जे विलिंगनेस आसा ते काय सगळ्या स्कुलांनी योगा शिकोवपाची तयारी अकॉर्डिंग टू देअर टायम टेबल्स दे कॅन टेक द डिसिजन्स. दोतोर आतापर्यंत कितली फ्री योगा क्लासीस चालू आसा वेगवेगळ्या संस्थांच्या वतीन वेगवेगळेकडे गोयात ना म्हणतात आता रिकॉर्ड घेतला त्या प्रमाणे 250 ते 300 जाग्यांचेर योगा क्लासीस जे ऑलरेडी आत्ता चालू आसा आयच्या घडी म्हणजे 21 जुनाचो कार्यक्रम सुरू जावच्या पयली सुद्दां जे विलेज लेवलाचेरूय घेतात जे कॉर्पोरेट लेवलाचेरूय घेतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे चालू आसा. तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करता? आम्ही संस्थेच्या बरोबर टायअप करून त्याचा इन्स्ट्रक्टर दिवपाचं आम्ही ठरवलं. जो ऑलरेडी संस्था योगात काम करता आम्ही डायरेक्टली इन्स्ट्रक्टर अपॉइंट करतो ना आमच्या आयुष्याला आयुष डॉक्टर्स असतात ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट ऑलरेडी आमची वेलनेस सेंटर असा प्रत्येक PHCचे ते आमचं प्रत्येक सब सेंटराचे सुद्धा असा आमचं दोतोरूच त्यांना योगा शिकयता आमचे आयुष डॉक्टर्स जे असा पहिले ते ऑलरेडी लोकांनी फक्त इच्छाच व्यक्त करपाक योगा शिकपाची सो पॉवर ड्रायव्हिंग
बाबा त्याने फाईट झाला पण 3.5% ते अपोज करतात सगळे. हा युगाच्या निमित्तानं पॉवराचेर गेलो. रावे तुम्ही चालला म्हणून सांगता हा पॉवर टॅरिफ जो आहे पण इतिहासही ठरता जॉईंट रेग्युलर जेईआरसी जॉईंट इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी ऑथॉरिटी ठरता. हे फक्त सरकार ठरेना आणि मग पॉवर टॅरिफ ठरता असताना केंद्र सरकाराकडल्यान आमकां हाजी सबसिडी कितली मेळटली हेंय बी ठरोवपाचें आसता. आमी जर पॉवर टॅरिफ वाडयलो ना स्टेटूच जर सबसिडी दीत रावली लोकांक जाल्यार केंद्र सरकाराच्यान म्हणलें आसा की तुमकां आनी आमी सबसिडी कित्याक दिवपाक जाय तुमच्या कडेन एक्सेस पयशे आसा जे तुमीच सबसिडी दिता. आज जो आमी रेट वाडयला पळय न्ही तेजो सामान्य मनशाचेर तसो तेज्या पूर्ण बिलांत जर म्हटलो जाल्यार म्हाका दिसता 8 ते 10 रुपया हेज्या वेळेर जावचो ना 0.90 पैसे फक्त 1 रुपया न्ही 60 पैसे ते 90 पैसे तेज्या पर युनिटाचेर वाडटा. ॲक्च्युली जो वाडटलो तो थोडोसो कमर्शियल हेजेचेर चड वाडटा त्या खातीर सामान्य मनशाचेर हेजो बोजो कांयच पडना. आणि आमी जर तशें पळयत जाल्यार फाटल्या 5 वर्सांच्या टॅरिअरांत म्हाज्याच हांव मुख्यमंत्री जाल्या उपरांत 2000 कोटी रुपया आमी पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर तयार करपाक घातले. ऑलरेडी आमी पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आमी सगळे अंडरग्राउंड केबलींग नवीन ट्रान्सफॉर्मर हे ते सगळे केला. आता आमकां बरी जर तुमकां म्हणजे कशें आहा मातशी लायट आमकां बंद जाली जाल्यारूय उपकारना आनी आमकां मातशें बील पडलें जाल्यारूय उपकारना. दुसरे वाटेन आमी रडटा लायट बिली म्हणूनय रडटा आनी मातशें बील वाडलें तशें जावचें ना. खंय तरी आमी हेजो मातसो वाडला पळय तेजी सहन करची पडटली. आणि आफ्टर ऑल आमी त्याच्या म्हणजे JERC त्याच्या रेटा प्रमाणे केल्या उपरांत इन फ्युचर आमकां गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान मोर देन 2500 करोड रुपीज ही आमकां सबसिडी मेळूं शकता. हो जर रेट आमी वाडयलो ना जर आसत जाल्यार ती आमकां मेळची ना. इट इज अ लॉस फ्रॉम बोथ द सायड. त्या खातीर आमकां हो रेट जो वाडोवपाचो पडला पयलीं फाटल्या JERC मिटींग जाली तितून ठरलेलो हो रेट आसा. म्हाका दिसता सामान्य मनशाचेर एका व्हडलोसो बोजा पडचो ना. ही सबसिडी आमचे प्रपोजल्स आतां वयतले इन अ कमींग इयर. आमकां हे सगळे पयशे जे आहा पळय आनी आमकां इन्फ्रास्ट्रक्चर करपा खातीर एडिशनल 3000 कोटी रुपया घालपाक जाय ताजी सरकाराची तयारी आहा. एके वटेंतल्यान आमी म्हणटा की कार्बन फुटप्रिंट जर झिरो करपाक जाय आसत लोक जे जनरेटर तरी खूब मोठ्या प्रमाणांत चलयता ते आमी रिप्लेस म्हणजे खूब इंडस्ट्रियल आसतली सगळे कडेन. तशें जर पळयत जाल्यार गोंय हे एकमेव स्टेट आसा त्यांनी पहिली अंडरग्राउंड केबलिंग आपल्या लोकां खातीर केलां घराणी दिवपाक इंडस्ट्री दिवपा खातीर मागीर केलां. तुम्ही जर पळयशात पेंड्या पासून काणकोण पर्यंत आम्ही हे उलटे बाकीच्या स्टेटींनी इंडस्ट्रीयल दिवपा खातीर पहिली अंडरग्राउंड करतात. आणि तुम्ही जर रेट कंपेर केले कंपेरिजन विथ द नेबरिंग स्टेट महाराष्ट्र आणि कर्नाटका आमचे कितलेशेच कमी असा. तिसरी गजाल हांव कळपाक जाय म्हणून सांगता आम्ही शटडाऊन हो प्रकार जो आहा पळय न्ही रे शटडाऊन हो प्रकार गोंयकारांक खबर ना. तुम्ही सायडीच्या राज्यात वचून पळयात तर तुमकां सांगतलो आमच्या कडेन आयज शटडाऊन आहा म्हणून. शटडाऊन म्हणजे कितें सामान्य मनशाक शटडाऊन हो खबरूच ना. ते सांगता आयज सकाळीं म्हणजे 8 लायव्ह येतली पळय न्ही सकाळीं ती सांजा 7 येतली कित्याक काय म्हटल्यार ते म्हणटा आयज शटडाऊन आहा. आमी शटडाऊन हे इंडस्ट्री घेवपाक लागलेले. शटडाऊन हो सामान्य मनशाक प्रकारूच खबर ना. सायडीच्या राज्यान गेल्यार कळटले पूर्ण दीस दीसभर लायट जे आहा पयली शटडाऊनाच्या नांवा सगळे बंद आसता. गोंयान तशें आमी करिना केन्ना आमकां करपाचेंय ना. इंडस्ट्री एकदां सफर जाता म्हणून म्हणटा आमकां हे जर सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जर सुदरिला इतके मोठ्या प्रमाणात आमी कशें इनवेस्ट केले ताजोय विचार करपाक जाय. आनी आतां वाडयला तो पॉयंट म्हणजे 60 पैसे ते 90 पैसे हाज्या पयली कडेन लेट सामान्य मनशा खातीर वाडूंक ना. टमनारचे काम सुरू आसा. फक्त 2-3 उरलेले पोल ते आता कम्प्लीट जाता. म्हाका दिसता टमनारचे इनॉग्रेशन ऑक्टोबराच्या पयली जावपाक जाय. स्मार्ट सिटीचे काम संजीतू हांगासर आसा. ऑलमोस्ट त्याचा रिपोर्ट जो आहे पहिली व पूर्णता रिपोर्ट रेडी करपाक घेतला A to Z. आम्ही आतापर्यंत जे काम जितके केला पहिले त्याच्या सहित आम्ही पूर्ण रिपोर्ट जो आहे पहिले त्याचा रिपोर्ट रेडी करतले. आणि कोणाकोणाचे आम्ही पेनल्टी घातला कोणाक आम्ही कन्सिडर काढून दिलेला खंयच्या कॉन्ट्रॅक्टराक आम्ही रिवर्क करपाक लागला 100% सरकाराचे ॲडिशनल न पैसे मोडता. आम्ही सगळी कामां जी आहा पहिली म्हणून त्याच पडटा. एखादो जर आम्ही पळयता की नो डाऊट आम्ही पळयता की हायटाईट झाल्या उपरांत एखादो खंयचे तरी हे कॉलेप्स जाता
पण ते सेम आम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टरला करून घेतो, त्याची पूर्ण त्या रिपोर्ट जो आपण केंद्र तरी आम्ही सबमिट करतो. लोकांना ते त्रास जातात रायबंदरला. थोडेसे आपले बरे इन्फ्रास्ट्रक्चर जर करतले असत जाल्यार थोडेसे त्रास. हांवें तशें सांगलां फुडल्या 25 वर्सां त्रास जावपाक जायना, पूण थोडेशे त्रास आतां सहन करचे पडला. त्या बद्दल हांव दिलगिरी व्यक्त करता. ना म्हणना की जाल्या, पण सुद्दां 25 वर्सां हे प्रॉब्लेम जे आपण ते जावचे ना. सिवेजीचो प्रॉब्लेम इतक्या मोठ्या प्रमाणात आसतो, ती जर आम्ही पायपलायन घेऊन भरना म्हापसा मर्डर केस सेम सेम कलाकारांनी डिमांड केला की अरे मासा सर गोविंद गावडे उधर पूछते हैं.